नाही, खूप आनंद वाटतो, एक समाधान वाटतंय. आणि पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रियाताई जयंत पाटील साहेबांचा मी मनापासून इथं आभार व्यक्त करतो. त्यांनी जो माझ्यावर आत्मविश्वास ठेवलाय त्याचा पण मी मनापासून आभारी आहे. आणि नक्की मी इथून पुढं बारामतीच्या जनतेसाठी, सर्वसामान्य इथल्या लोकांसाठी मी नक्की एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करीन, त्यांच्यासोबत राहीन. आणि जे काय त्यांचे प्रश्न आहेत ते मी 100% सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि करीन. महत्त्वाचे कुठले मुद्दे असणार आहेत प्रचारामध्ये? आता मुद्दे अनेक आहेत, पण जर 7-8 मुद्दे जर घ्यायचे असतील तर मग गुन्हेगारी बारामतीत खूप वाढली आहे, भ्रष्टाचार बारामतीत खूप वाढला आहे, पाण्याचा प्रश्न आज पण आहे, शेतकऱ्यांना पिकाला भाव नाही आहे, बेरोजगारी बारामतीत मोठ्या प्रमाणात आहे, काही वाड्या वस्त्यांवर पाणी जायचं राहिलं आहे, काही वाड्या वस्त्यांचे रस्ते राहिले आहेत, वैयक्तिक लोकांची भरपूर कामं आहेत. ही सगळी कामं आपण आता मार्गी लावणार आहे. कधी अर्ज भरला जाणार आहे? उमेदवारी अर्ज कधी भरला जाणार आहे? आणि एकंदरीत काय नेमका पक्षाचा अजेंडा असणार आहे? आता 2-3 दिवसांनी पवार साहेबांसोबत चर्चा केल्यानंतर आणि पक्षाशी बोलल्यावर, इथले सगळे कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर, सगळ्यांना विश्वासात घेतल्यावर एक आपण तारीख ठरवू आणि लवकरच तुम्हाला सगळ्यांना सांगू. आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करताना कुठले महत्त्वाचे नेते उपस्थित असणार? सगळ्यात महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत, सगळेच महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत, त्या दिवशी तुम्हाला ते दिसेल. दादा, कसं आव्हान पेलणार आहे? अजित पवारांसारखा दिग्गज नेता आहे समोर आणि तुम्ही नौके आहात, पहिली निवडणूक आहे, अजित पवार जवळजवळ 7 वेळा निवडणूक लढले, कसं आव्हान तुमच्या माध्यमातून अजित पवारांना दिलं जाणार आहे? काय, सगळ्यांची कधी ना कधीतरी पहिली वेळ असते, कोणच असं अनुभवी येत नसतं. आणि तशी आज किंवा ही निवडणूक माझी पहिली वेळ असेल आणि मी कोणाला विरोध करायला उभं राहिलो नाही किंवा प्रचार सुरू केला नाही. जे काय झालं ह्याचं मलाही वाईट वाटतं, पण पवार साहेबांना जो त्रास झाला हे आम्हाला सगळ्यांना कुटुंब म्हणून त्याची जाणीव आहे. लोकांना पण ते आवडलं नाही आणि कोणाला विरोध करायला नाही तर पवार साहेबांना, माझ्या आजोबांना साथ द्यायला मी इथं उभा राहिलो आणि काम करायला सुरू केलं. लोकसभेची निवडणूक भावनिक करण्यात आली, विधानसभेला काय होणार ते आता बघू. 25 दिवस राहिलेत, 26-1 महिना राहिलाय, ते तेव्हा बघू. पण लोकसभेची निवडणूक भावनिक झाली असं माझं मत नाहीये. तुमचं ते वैयक्तिक मत असेल, पण माझं स्वतःच ते मत नाहीये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.